रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरण हे महाराष्ट्रात आगामी काळामध्ये वादळी ठरू शकतं या प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीसांची चौकशी करण्याची मागणी झाली आहे रश्मी शुक्लांनी देखील ठाकरे सरकारवरती आरोप केलेत आणि आता रश्मी शुक्लांनी पुन्हा एकदा धाव हायकोर्टात धाव घेतली काय झाले नेमकं का? ठाकरे सरकारवर शुक्लांनी नवे काय आरोप केलेत जाणून घेऊया पुढच्या काहीच मिनिटांमध्ये नमस्कार मी रोहित तुम्ही बघताय मुंबई तक रश्मी शुक्ला यांना हायकोर्टाने तिसऱ्यांदा दिलासा दिला आहे पुण्यामध्ये दाखल झालेल्या केसनंतर मुंबईतल्या कुलाबा पोलीस ठाण्यात था रश्मी शुक्ला विरोधात एफ आय आर दाखल झाली होती या प्रकरणात रश्मी शुक्लांना दिलासा मिळालेला आहे रश्मी शुक्ला विरोधात जी एफ आय आर दाखल झाली होती ती कंप्लेंट हे माझा छळ करण्यासाठी दाखल केली असा दावा रश्मी शुक्लांनी यांनी कोर्टात केला आहे रश्मी शुक्ला यांनी हायकोर्टात जी याचिका केली आहे त्यात स्पष्टपणे त्यांनी म्हणलं आहे की त्यांच्याकडे ज्या तक्रारी आल्या त्या रश्मी शुक्ला यांना त्यांच्या डी जी पीकडनं वर्ग करण्यात आल्या होत्या त्याशिवाय जे फोन टॅपिंग रश्मी शुक्ला यांनी केलं त्यासाठी रश्मी शुक्ला यांनी त्यांच्या वरिष्ठांची परवानगी घेतली होती आणि कायदेशीर प्रक्रियेचं सर्वतोपरी पालन केलं होतं याशिवाय रश्मी शुक्लांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे सध्याचं सरकार, सरकार मला लक्ष करत आहे पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या प्रकरणामध्ये भ्रष्टाचार चालतो आणि त्यात मोठ्या राजकीय झेंड्यांचा सहभाग आहे असा रिपोर्ट मी दिला होता आणि त्यामुळेच मला लक्ष केलं जात आहे असा दावा रश्मी शुक्लांनी केला आहे रश्मी शुक्ला विरोधात पहिली केस दोन हजार एकवीसमध्ये रिपोर्ट लीक केल्याप्रकरणी सायबर पोलीस सेलने दाखल केली होती दुसरी एफ आय आर दोन हजार बावीसमध्ये पुण्याच्या बन गार्डन पोलीस ठाण्यात रश्मी शुक्लांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता आणि आता तिसरी तक्रार हे कुलाबा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे या तक्रारीमध्ये संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांचे फोन कॉल रेकॉर्ड कल्याची तक्रार आहे एस पी संजय जैन हे तक्रारदार आहेत रश्मी शुक्लांचे वकील महेश जेठमलांनी यांनी रश्मी शुक्ला यांची बाजू मारताना कोर्टात सांगितले की शुक्ला यांच्यावर दाखल झालेले गुन्हे हे जामीनपात्र आहेत तसेच पुण्याच्या केसमध्ये देखील शुक्ला यांना संरक्षण देण्यात आलेलं आहे त्यामुळे या प्रकरणात त्यांना दिलासा देण्यात यावा पोलिसांनी या प्रकरणात रश्मी शुक्लांना अटक करणार नाही अशी कोणतीही ग्वाही सरकारी वकील अरुणाप्पा यांनी कोर्टात दिली नाही पण शुक्ला यांच्यावर दाखल झालेले गुन्हे हे जामीनपात्र आहेत असा युक्तिवाद पै वकिलांनी केला त्यावर कोर्टाने शुक्ला यांना कुलाबा पोलीस ठाण्यात हजर राहायला सांगितलेलं आहे आणि आत्ता तरी रश्मी शुक्ला यांना दिलासा दिलेला आहे रश्मी शुक्ला प्रकरणात तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि आमचं हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद